पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. जिल्हाधिकारी सद्बुद्धी प्रत्यार्थम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सद्बुद्धी प्रत्यार्थम, सर्व उपविभाग अधिकारी आणि तहसीलदार बीड जिल्हा सद्बुद्धी प्रत्यार्थम, सर्व जिल्हाधिकारी सद्बुद्धी प्रत्यार्थम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड अजित पवार सद्बुद्धी प्रत्यार्थम. बीड जिल्ह्यातील स्मशानभूमीच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पिंडदान करून आगळवेगळं असं आंदोलन केलंय. जिल्ह्यातील 1394 गावांपैकी 638 गावात आजही स्मशानभूमी नाहीये. ज्या स्मशानभूमी आहेत त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. परिणामी मृतांची हेळसांड होतीये. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, बीड. काय मागण्यात नेमकी अशी वेळ तुमच्यावरती का आली? आपण सध्या पाहतोय पावसाचे दिवस आहेत. बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण 1400 गावांमध्ये 650 गावांमध्ये स्मशानभूमी नाहीये. काही गावांमध्ये जी स्मशानभूमी आहे तिची अवस्था अत्यंत दुरावस्था आहे. शेड पडलेले आहेत आणि पावसामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गावामध्ये स्मशानभूमी नाहीये त्या गावामध्ये जर अंत्यसंस्कार करायचं म्हणलं तर त्यांना शेतावर अंत्यसंस्कार करावं लागतं. ज्यांना शेत नाही त्यांचं काय? दुसरी गोष्ट, अंत्यसंस्कार करताना गावामध्ये तंटे होतात, वादविवाद निर्माण होतात, सामाजिक सलोखा बिघडतो. 2021-22 मध्ये जिल्हा नियोजन विभागातून 350 गावामध्ये स्मशानभूमी बांधण्यात यावी यासाठी निधी मंजूर करण्यात आला. परंतु अद्याप केवळ 135 ठिकाणीच काम झालेलं आहे, उर्वरित काम रखडलेलं आहे. आमची अशी म्हणणी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिंडदान आंदोलन करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तहसीलदार आणि उपविभाग अधिकारी यांना कमीत कमी पावसाळ्यामध्ये आणि मृतदेहाची हेळसांड होऊ नये, उघड्यावर अंत्यविधी करण्यात येऊ नये यासाठी सद्बुद्धी द्यावी आणि तात्काळ त्यांनी निधी देऊन ज्या गावामध्ये स्मशानभूमी नाहीये त्या गावामध्ये निधी देण्यात यावा, स्मशानभूमी बांधण्यात यावी आणि ज्या ठिकाणी अत्यंत दुरावस्था आहे त्या ठिकाणी ती दुरुस्ती करण्यात यावी अशी आमची मागणी.